प्रत्येकाच्या जीवनात येणारं तरुण वय जीवनाला दिशा देऊन व्यक्तिमत्व घडविणारं असतं. या वयात तरुणांनी आपल्या क्षमतेप्रमाणे ध्येय निश्चिती करून काम करावं असं प्रतिपादन प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर ए कादरी यांनी केलं आहे. प्रत्येकाच्या जीवनात येणारे तरुण वय जीवनाला दिशा देऊन व्यक्तिमत्व घडवणारे असते. या वयात तरुणांनी आपल्या क्षमतेप्रमाणे ध्येय निश्चित करून काम करावे असे प्रतिपादन प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर ए कादरी यांनी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागात विद्यार्थ्यांच्या मानसिक समस्या आणि उपाय या विषयावर ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक डॉक्टर संजय मुन हे होते. डॉक्टर कादरी म्हणाले की मानसिक आरोग्य हा विषय सर्वांच्या जवळचा आहे. अपेक्षांची पूर्तता झाली नाही की विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य बिघडते. त्यासाठी आपले व्यक्तिमत्व समजावून घेतले पाहिजे. त्याशिवाय आपण इतरांना समजावून घेऊ शकत नाही. विद्यार्थ्यांना आपल्या क्षमतेच्या बाहेर जाऊन ध्येय निश्चिती करू नये. आपण आपल्या पूर्ण क्षमतेचा वापर केला पाहिजे. त्यासाठी आवडीच्या क्षेत्राची निवड करणे गरजेचे आहे. आपण कुठल्या वेळेत कार्यक्षम असू याचा विचार आपण केला पाहिजे असेही डॉक्टर कादरी म्हणाले. स्पर्धा परीक्षांसाठी मानसशास्त्रीय चाचण्यांचा उपयोग या विषयांवर समुपदेशन शशिमोहन शिरसाट यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिरसाट असे म्हणाले की स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी इयत्ता 5वी ते 10वी गणित विज्ञान इतिहास भूगोल नागरिकशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांच्या पुस्तकांचा सगोल अभ्यास करावा. रोज 6 तास अभ्यास करावा. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांची वैचारिक आणि तार्किक विचारशक्ती वाढली पाहिजे. प्रामाणिक अभ्यास केला पाहिजे. याशिवाय विद्यार्थ्यांचे जिद्द चिकाटी नेतृत्व कठीण प्रसंगातून मार्ग काढण्याची क्षमता आणि चिकित्सक वृत्ती असावी असे शिरसाट म्हणाले.